नमस्कार सर, यहाँ सर आप गट शिक्षण अधिकारी कार्यरत आहात, तर सर या ठिकाणी दक्षिण सोलापूर या गट शिक्षण अधिकारी सर कधीपासून कार्यरत आहात? मी पंचायत समिति दक्षिण सोलापुर या ठिकाणी 13 ऑगस्ट 2019 पासून कार्यरत आहे। म्हणजे आता जवळजवळ 2 वर्ष मला या ठिकाणी पूर्ण होत आहेत। ठीक आहे, गेले 2 वर्षाच्या कालावधीमध्ये सर शासनाच्या अशा कोणकोणत्या योजना आपल्या दक्षिण सोलापूरसाठी आलेल्या आहेत, ते सर तुम्ही राबवण्याचा कशा प्रकारे प्रयत्न केलेला आहे? गेले जवळजवळ 1.5 वर्षे आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळं जगच जगत आहे आणि तो इफेक्ट आमच्या तालुक्यामध्ये सुद्धा झालेला आहे। म्हणजे गेल्या वर्षभर तर शाळा आमच्या जवळपास बंद आहेत, तरीसुद्धा मुलांचं शिक्षण चालू राहावं म्हणून आम्ही ऑनलाईन शिक्षणच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। चालू वर्षी सध्या 8वी ते 12वीचे वर्ग आमचे चालू झालेले आहेत, जे जवळजवळ 46 शाळेमध्ये सध्या 8वी ते 12वीचे वर्ग चालू आहेत। इतर वर्गाची जी काही मुलं आहेत या मुलांसाठी शासन स्तरावरून शाळा चालू कराव्यात असे काही आदेश नाही आहेत, तरीसुद्धा सोलापूर जिल्ह्याचे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय शिक्षणाधिकारी संजय कुमार राठोड यांच्या प्रेरणेनं आम्ही या ठिकाणी परावरच्या शाळा, झाडाखालच्या शाळा, वरांड्यातील शाळा, मंदिरातील शाळा या पद्धतीनं 10 ते 12 मुलांचा ग्रुप करून त्या ठिकाणी शिक्षक आमचे या मुलांना मार्गदर्शन करत आहेत की जेणेकरून सर्व विद्यार्थी शिक्षणाच्या प्रभावात राहावेत यासाठी आमचा प्रयत्न आहे। काही शाळांमध्ये ऑनलाईन पद्धतीनं की ज्या पद्धतीनं झूम मीटिंग वगैरे मोठ्या मोठ्या ऑफिसमध्ये होतात त्याचप्रमाणे ऑनलाईन शिक्षणसुद्धा शाळा स्तरावर चालू आहे। त्याचबरोबर ज्या ठिकाणी मुलांना ऑनलाईन शिक्षणाची सोय नाही किंवा काही पालकाकडं अँड्रॉईड मोबाईलची सोय नसते अशा पालकांसाठी स्वाध्यायाच्या माध्यमातून आमचे शिक्षक घरोघर मुलांपर्यंत जात आहेत, त्यांच्या भेटी घेत आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करत आहेत। जे एकंदरीत सांगायचं म्हटलं तर सर्व मुलं आमच्या शिक्षणाच्या प्रवाहात राहावेत यासाठी आमचा शिक्षण विभाग आटोकाट प्रयत्न करत आहे। ओके सर, आमच्याकडं सध्या म्हणजे आमच्या तालुक्याचा विचार केला तर जवळजवळ जिल्हा परिषदेच्या 188 शाळा आहेत आणि त्यामध्ये सध्या 863 शिक्षक कार्यरत आहेत, ज्ञानदानाचं काम करत आहेत। एकूण तालुक्याचा विचार केला तर पूर्ण 292 शाळा आहेत जे खाजगीसह आणि या सर्व शाळांमध्ये जवळजवळ 49,500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। शासनाकडून शिक्षण विभागाकडून प्रत्येक वर्षी आपल्याकडे कोणकोणत्या सुविधा उपलब्ध असतात आणि ते तुम्ही कशा प्रकारे राबवण्याचा प्रयत्न करत आहात? तर शासनाच्या माध्यमातून आमच्याकडे समग्र शिक्षा अभियान हा प्रकल्प चालू आहे आणि या समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत दरवर्षी शाळांना निधी मिळतो की त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे समग्र अनुदान येतं की शाळेच्या पटाच्या प्रमाणामध्ये आणि ते आलेलं अनुदान शाळेला लागणारा जो काही खर्च आहे, म्हणजे गेल्या वर्षीचा जर विचार केला तर कोविडसाठी लागणारी पूर्वतयारी असेल, औषधोपचार असेल, मास्क असेल, सॅनिटायझर असेल किंवा काही किरकोळ दुरुस्त्या वगैरे असेल तर त्याच्यासाठी तो निधी खर्च करावा, तर तो प्राप्त झालेला निधी आम्ही शाळा स्तरापर्यंत पोहोचवतो की प्रत्येक शाळेच्या खात्यावर ती रक्कम जमा केली जाते आणि शाळेमध्ये शाळेचे मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष त्यांच्या मीटिंगमध्ये चर्चा होऊन शाळेच्या गरजेनुसार ते खर्च करतात। त्याचबरोबर शालेय पोषण आहार ही एक महत्त्वाची योजना राबवली जाते, तर गेले वर्षभर यापूर्वी हा शालेय पोषण आहार की शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना शिजवून दिलायचं, माध्यान्ह भोजन त्याला म्हटलं जायचं, दुपारच्या वेळेला म्हणजे तो शिजवून दिला जायचा, पर कोविडच्या परिस्थितीमध्ये गेल्या वर्षभरापासून तो आपण विद्यार्थ्यांना घरपोच करत आहोत। शासनाने जे काही निकष दिलेले आहेत, नियम दिलेले आहेत, जे काही त्यांच्या प्रमाणाबाबत जे काही धान्य आणि धान्यादे पदार्थ दिलेले आहेत ते आपण विद्यार्थ्यांना पोहोच करत आहोत। ठीक आहे,
तर शाळेमध्ये असणारे जे काही सोयी सुविधा आहेत हे पाहण्यासाठी किंवा शाळांचं पूर्ण नियंत्रण करण्यासाठी आमची एक यंत्रणा आहे की शाळा स्तरावर मुख्याध्यापक आहे, त्यानंतर 12 ते 18 शाळांसाठी एक केंद्र प्रमुख आहे, 3 ते 4 केंद्रासाठी एक विस्तार अधिकारी आणि पूर्ण तालुक्यासाठी एक गट शिक्षण अधिकारी, या पद्धतीने आमची यंत्रणा आहे. तर शाळा स्तरावरचं जे कामकाज आहे ते मुख्याध्यापक आपल्या शिक्षकाच्या मदतीनं करत असतात. त्यांच्या काही अडीअडचणी असतील तर ते केंद्रप्रमुखामार्फत ते आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. सर, निधी आता गेल्या 2 वर्षाचा जर निधीचा विचार केला तर मुलांसाठी असा स्वतंत्र सर निधी येत नाही आहे, कारण आत्तापर्यंत धान्य आणि धान्य दे हे शासन स्तरावरूनच आपल्याला प्राप्त होतं. म्हणजे धान्य हे शासनामार्फत आणि धान्यादी पदार्थ आहेत हे जिल्हा परिषदेमार्फत शासनाने दिलेल्या नॉर्मनुसार आपल्याला मिळतात. ते फक्त विद्यार्थ्यांना त्या त्या प्रमाणात, म्हणजे धान्याचा विचार केला तर 1 ते 5 वी 100 ग्रॅम तांदूळ मिळतो आणि 6 ते 8 वी 150 ग्रॅम तांदूळ मिळतो, म्हणजे पर डे उपस्थितीला. तर त्या प्रमाणात मिळालेले जे काही धान्य आणि धान्यादी पदार्थ आहेत तर प्रत्येक 2 महिन्यातून आपण ते विद्यार्थ्यांना पोहोच करतो. म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये शिजवून देण्याचं काम काही झालेलं नाही, त्यामुळे निधी वगैरे आहे तो निधी आपल्यापर्यंत काही आलेला नाही, कारण त्याच निधीमधून धान्य आणि धान्यादी पदार्थ विद्यार्थ्यांना पोहोच केलेले आहेत आणि याचं सर्व जे नियंत्रण आहे ते जिल्हा स्तरावर होतं. हो सर, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या योजना आहेत, त्यामध्ये समाज कल्याणमार्फतच्या विविध योजना आहेत की सावित्रीबाई फुले गुणवत्ता शिष्यवृत्ती आहे मुलींसाठी, राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती आहे, विजभजसाठीच्या शिष्यवृत्तीच्या योजना आहेत. तर या शिष्यवृत्ती योजनेसाठी आम्ही शाळा स्तरावरून प्रस्ताव प्राप्त करून घेतो आणि ते जे आलेले प्रस्ताव आहेत त्या प्रस्तावाची छाननी करून समाज कल्याण विभागाकडे आम्ही ते पाठवले जातात. आदरणीय समाज कल्याण विभागामार्फत जे प्रस्ताव मंजूर होतात तर त्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर डायरेक्टली रकमा जमा होतात, म्हणजे मध्यंतरी त्या रकमा आमच्यापर्यंत वगैरे येत नाहीत. पण ज्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर होते तर त्या मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीचे चेक संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होतात. तर गेल्या वर्षीचा जर आम्ही विचार केला तर ओके सर, हो सर, समजा आमच्यापर्यंत जर काही तक्रारी वगैरे आल्या आम्ही तक्रारीचं स्वरूप आम्ही पाहून त्यानुसार डिसिजन घेतो, म्हणजे गंभीर स्वरूपाचे आहे कमी गंभीर स्वरूपाचे आहे म्हणून आलेल्या तक्रारीची आम्ही दखल घेतो. आणि माझे जे सहकारी विस्तार अधिकारी आहेत केंद्रप्रमुख आहेत यांच्यामार्फत त्यांचे रिअल स्पॉट चौकशी करतो आणि त्या चौकशीत जे काही आढळेल त्यानुसार आम्ही पुढची कारवाई करत असतो. हो सर, तालुका मोठा असल्याकारण आम्हाला व्हिजिट तर करावे लागतात किंवा प्रत्येक गट शिक्षण अधिकारीला शाळा भेटीचं टार्गेट असतं, त्याप्रमाणे आम्ही शाळा भेटी सडनली शाळा भेट करतो आणि शाळेच्या स्तरावर मग ते आमचे शिक्षक थांबतात का, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात का हे पाहिलं जातं. सद्यस्थितीत शाळा जरी बंद असल्या तर निदान पूर्ण वेळ शिक्षक थांबणं गरजेचं आहे, म्हणजे 5 वाजेपर्यंत शाळा शिक्षक थांबतात का हेही आम्ही पाहतो.